एक जुलैपासून आता क्रेडिट आणि डेबिट कार्ड द्वारे केल्या जाणाऱ्या ऑनलाईन व्यवहारांमध्ये महत्त्वाचा बदल होतोय ही बातमी नीट पहा. आता कार्ड डिटेल्स ऐवजी ग्राहकांना एक टोकन जनरेट करून केवळ तो क्रमांक व्यापाऱ्याला कळवायचा आहे. त्यामुळे कार्ड नंबर, एक्सपायरी, सीवीवी कोड अशी कोणतीही माहिती द्यावी लागणार नाही. टोकनद्वारे व्यवहार कसे करता येतील पाहूयात. बँकेची वेबसाईट किंवा ॲपवर टोकन जनरेटर असेल, त्याद्वारे तुम्ही टोकन रिक्वेस्ट पाठवू शकता. टोकन मिळाल्यावर मर्चंट वेबसाईटवर ते अपलोड करा. मर्चंटद्वारे संबंधित बँकेला हे टोकन पाठवलं जाईल. जनरेट झालेला आणि मर्चंटचं टोकन मॅच झाल्यानंतर खात्यातून पैसे मर्चंटला दिले जातील. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे